नौकर वर्ग आपल्या दुकानातून काम सोडत असल्याचे निदर्शनास येतात. यासाठी उमरेड परिसरात एका व्यापाऱ्याने निदान कारणे शोधून अक्कल लढविली. कामगार आपल्यापासून सोडता कामा नये यासाठी व्यापाऱ्याने पहिले बेदम मारहाण केली. दुकानातील मजुरांनी जेव्हा कामाला येण्यास मनाई गेली तर थेट 280 सिमेंट बॅग चोरीचा आरोप मजुरांवर लावण्यात आला. उमरेड परिसरातील भिसी नाका चौक स्थित हर्डे लोहा सिमेंट दुकानाची ही घटना आहे. यात मालक जगदीश हर्डे यांनी दुकानातील काम करणाऱ्या मजूर वर्गांना मारहाण केल्या असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या मारहाणीच्या घटनेपासून दुकानात काम करणारा मजूर वर्ग भयभीत झाले आहेत. तर 6 दिवस होऊन सुद्धा मजूर वर्ग काम करण्यास इच्छुक नाही हे लक्षात येताच मालक जगदीश हर्डे यांनी 6 दिवसानंतर मजुरांवर सिमेंटची बॅग चोरीचा आरोप केलाय. त्रस्त झालेल्या मजुरांनी मालकाने मारहाण केल्या असल्याची तक्रार दाखल करण्याकरिता उमरेड पोलीस स्टेशन गाठली. दरम्यान तक्रार ही उमरेड येथील मोठ्या व्यापाऱ्याची होती म्हणून ठाण्यातील PSI रँकचे अधिकारी यांनी संबंधितांना तक्रार बाबतची माहिती गुपचूप फोनद्वारे दिली. मी दिलीप मांडे, जगवाडीच्या दुकानामध्ये 14 वर्षापासून मी काम करत आहे. आमच्या दुकानातून लॉकडाऊनमध्ये माल विक्री असताना माल चोरी गेला. चोरीचा आरोप माझ्यावर लावला. माझ्यासोबत एक ड्रायव्हर, एक हेल्पर या एक दोघा जणांवर चोरीचा आरोप लावला. 3 माणसावर बारची गाडी विकत केली आहे ना, त्या गाडीवाल्यावर बी चोरीचा आरोप लावला. 5 माणसं होतो, 5 माणसं गाड्या भरत होतो. 2 माणूस आम्ही गाडी खाली करायला जात होतो. 3 माणसं दुकानात राहत होतो. त्याच्या बादमध्ये माल जेवढा भरला तेवढा आम्ही कस्टमरला मोजून सरांनी देतो. पण 250 बॅगा चोरी गेला म्हणून असं आम्हाला लॉकडाऊनमध्ये 2.5 महिन्याच्या बादमध्ये माहीत पडला. म्हणजे मालकानं बनवून सरांनी मालकानं आम्हाला मारला, पैसा भरून द्यायला सांगितला आणि पोलीस स्टेशनची धमकी दिली. पोलीस स्टेशनची धमकी दिल्याच्या बादमध्ये एक पोलीसवाल्यांना त्यांना बोलवलं आणि त्याच्यासोबत समझौता करण्यासाठी सांगितलं. मालकानं मारलं, मालकाच्या दुकानातला एक माणूस त्यांना मारला. त्या दोघांना मला दिलीप मांढरेला मारलं. माझं नाव सुरेंद्र वंजारी, माझी गाडी आहे ती चालक मालक मीच आहे. लॉकडाऊनच्या काळात मी माझी गाडी जग्गू हर्डेकडे लागली होती आणि त्याच्यामुळे माणसं पण होती तेच आणि मी पण होतो. आमच्यावर चोरीचा आरोप लावलेला आहे का माणसानं, ड्रायव्हरनं का चोरी केली बा म्हणून. कमीत कमी 15 दिवसातनी काम जात होते. 15 दिवसाचे कामातनी ते चालू होता. त्याच्या बादमध्ये माझी गाडी लावली होती तर 10 रुपये पर बॅग 10 रुपये मला देत होते. नंतर कितीक बी बॅगा मारा, 50 बॅगा मारल्या तर 500 रुपये मला मिळत होते. घटना झाली का चोरी केलीचा आरोप लावलेला माझ्यावर म्हणजे आमचे 5 जण जे त्यांचेच हमालपण आहे आणि त्यांचे हमाल मी एक चालक मालक ड्रायव्हर त्याच्यामुळे माझ्यावर बी आरोप लावलेला आहे. त्यांनी लॉकडाऊनमध्ये माल विकला गेला आहे, त्यांनी विकला. कोणत्या महिन्यात माल विकला गेला आहे? या 2 महिने पहिल्याच्या, 1 ते 1.5 महिना पहिलेच्या माल विकला त्यांनी. एप्रिल आणि मला धमकी दिली का पोलिसाला रिपोर्ट देतो बा असं करतो तसं करतो. त्याच्यामुळं आम्हाला पैसे मागितले, 10,000 रुपये माझेवाले फसलेले आहे. घटनेची सुकसकाहट लागताच मालक यांनी पोलीस स्टेशन येथे पळ घातला. दरम्यान आपली तक्रार होत असल्याची माहिती होताच थेट मालक यांनी चोरीची तक्रार मजुरांवर करायची तयारी दर्शवली. काही वेळातच मालक यांनी आपसात बोलून मजुरांना त्यांच्या कामाचे पैसे दुसऱ्या दिवशी देण्याचे कबूल केले, परंतु अद्यापही काही पैसे मिळाले नाही. यात प्रश्न असा उत्पन्न होतो की व्यापारी याचे जरी सिमेंटचे बॅग चोरी गेले असले तरी त्यांनी याबाबत रीतसर तक्रार उमरेड पोलीस स्टेशन येथे का बरं केली नाही? कायदा हातात घेऊन मजुरांवर मारहाण करण्याची परवानगी त्यांना कोणी दिली? परंतु हे मात्र खरं की लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या नाकाखाली सर्व नियमांचे उल्लंघन करून हे व्यापारी सिमेंट लोहाचे मोठ्या प्रमाणात दुप्पट भावाने विक्री केली. लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून मजुरांना लोहा सिमेंटची हमाली करण्यासाठी बोलवण्यात आले ही विश्वसनीय माहिती.
पास 4 ते 5 दिवस आधी एक घटना घडली होती. ते उमरेडचे एक व्यापारी आहे, जगदीश हरडे नामक व्यक्ती आहे. त्यांचा एक काम आहे, तिथं एक लोह आणि सिमेंटचा व्यापारी आहे. ते लोह सिमेंटचा व्यापारी करतात असताना त्यांच्याकडे काही कामगार होते आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी सिमेंट वगैरे विकले असाही आरोप त्यांच्याकडून लागलेले होते. परंतु काय वास्तविकता होती याबाबतची अधिकृत माहिती अजूनपर्यंत आली नव्हती. काल झालेली घडामोडीमध्ये आम्ही पाहिले तर ते उमरेड पोलीस स्टेशनमध्ये सदर ते कामगार वर्ग आणि हे दोघे मालकांची तिथं आळूआळवीचं उत्तर मिळाले पाहिली होती. परंतु वास्तविकता नंतर आम्हाला जे निदर्शनात आली का बेदम मारहाण करत असल्याची बाब लक्षात आली. ते म्हणजे बेदम मारहाण म्हणजे कोणाला तर मजदूर वर्गानं मारहाण केली होती. कशासाठी जर केली होती तर याबाबत त्यांचं असं मत आहे की बा सिमेंटची चोरी त्या लोकांनी केली. प्रश्न असा होतोय की ठीक आहे, जरी त्या लोकांनी 6 दिवसानंतर तुम्ही सांगताय की बा त्या लोकांनी चोरी केली आहे, तर मी आजपर्यंत उमरेड पोलीस स्टेशनला किंवा गाठल्या नाही. त्यांनी तक्रार नाही केली, फक्त उडवाउडवीचं ते उत्तर सांगितली की बा त्या लोकांनी तक्रार केली, म्हणजे त्या लोकांनी चोरी केली बा. परंतु वास्तविकता आम्ही त्यांचाही मत घ्यायसाठी घेतलं असता आणि त्याच्यानंतर मजुरांचंही घेतलं, तर मजुरांचं मत घेतल्यानंतर तर आमच्या निदर्शनात आला की त्यांनी त्यांचा असा मत होता की बा आम्ही कुठल्या प्रकारची चोरी केली नाही. मालक स्वतःच तिथं राहायचं आणि त्यावेळेस द्यायचे आणि सिमेंटचे बॅग वगैरे काही चोरींचं मी काही केलं नाही आहे असा त्यांचा आरोप होता. पण वास्तविकता आपण जर त्यांच्या लक्षात घेतलं होतं की बा त्यांचे त्यांना विचारलं होतं का, परंतु वास्तविकता ते निघडत असताना त्या लोकांनी काय केलं होतं की बा त्यांचं ते मजूर वर्गांचे काहीतरी पैसे आणि पैसे पण दडपण घेतले होते, काहीचं 10,000 रुपये आणि काही लोकांचे पैसे पण अजून दिले नाही आहेत. परंतु ते लोकांनी कामासाठी येत नव्हते ह्याच उद्देशाने कदाचित व्यापारी तो रागात येऊन त्याला बेदम मारहाण केली. परंतु कायदा हातात घेऊन आणि अशा पद्धतीचं जर का मारहाण होत असेल तर हे खरंच योग्य नाही असं म्हणता येईन आपल्याला. आणि खऱ्या अर्थाने जर त्याची चोरी झाली असेल तर त्या लोकांनी तिथं उमरेड पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे असती. परंतु पोलीस तक्रार न करता ते त्यांना बेदम मारहाण केली आणि त्याच्यावरती खोटे आरोप लावण्यात आले होते की बा अशा पद्धतीचा त्यांनी लोकांनी 280 सिमेंटचे बॅग वगैरे ते चोरी केले होती. परंतु वास्तविकता आजपर्यंत उमरेड पोलीस स्टेशनकडून दोन्हीकडून तक्रार झाली नव्हती. कॅमेरामॅन अमित कुचेकर के हात में राहुल गुप्ता, उमरेड.